पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेऊन तातडीने 3 ठिकाणी जम्बो रुग्णालयाची उभारणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठक घेण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही याबाबत दक्षता घ्यावी लागणार आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील ऑगस्ट अखेरची स्थिती विचारात घेत गतीनं नियोजन करावं लागणार आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनासोबतच आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं सांगतानाच कोरोना प्रतिबंधक तातडीच्या उपाययोजनांसाठी मंत्रालय स्तरावरील प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याचंही पवार यांनी सांगितलं आहे. पवार म्हणाले की खाजगी दवाखान्यातून कोरोना उपचारासाठी मोठ्या रकमेची बिलं आकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. खाजगी रुग्णालयांची बिल स्वतंत्र लेखा परीक्षकाच्या माध्यमातून तपासली जातील. शासनाच्या नियमानुसार उपचाराची दर आकारणी केली आहे का याची शहनिशा करूनच रुग्णाला बिल दिलं जावं याबाबत संबंधित नियंत्रणेनं दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचनाही पवार यांनी दिल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.